नमस्कार, मी मिलिंद वाघमारे, माइंड लाइट न्यूज वाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट दिलीप ठाकूर सर। खरं तर समाजसेवेचं व्रत हातामध्ये घेत समाजातील दीन दलित पद्दलित अशा प्रत्येक घटकाच्या न्याय आणि हक्कासाठी आणि त्यांच्या समाजसेवेसाठी आपलं अख्खं आयुष्य समर्पित करत आहेत सन्माननीय दिलीप ठाकूर सर आपल्यासोबत आहेत। सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। नमस्कार मिलिंदजी, आपण माझी मुलाखत मिडनाईट चॅनलसाठी घेण्याची जी इच्छा व्यक्त केली आणि माझ्या कार्याची माहिती व्हावी यासाठी जे आपण सहकार्य करत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। सर, आमच्या रसिक श्रोत्यांना आपल्या परिचयाच्या संदर्भात आपण काय सांगाल? सर, माझा परिचय मी स्वतः काय देऊ, एक गेल्या 35-36 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असतो, राजकीय क्षेत्रातही विविध पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रात जितकं माझ्याच्यानं घडेल तितकं मी काम करत असतो। सर, शैक्षणिक तुमच्या पार्श्वभूमीच्या संदर्भात काय सांगाल? माझा 7 माझ्याकडं डिग्री आहेत, मी बी कॉम, एम कॉम, LLB, DLL, MSW, BJ, DJ या वेगवेगळ्या अशा 7 डिग्र्या मी घेतलेल्या आहेत। माझं शालेय शिक्षण हे शासकीय विद्यानिकेतन जे पब्लिक स्कूल म्हणून ओळखलं जातं, मी 4th असताना जिल्ह्यात पहिला आलो होतो, त्यावेळेस माझा नंबर शासकीय विद्यानिकेतनला लागलेला आहे आणि आज माझ्यावर जे काही संस्कार आहेत त्या शाळेचे माझ्या आईवडिलांचे आणि गुरुजनांचे आहेत, त्यामध्ये शाळेचं योगदान फार मोठं आहे। 5वी ते 10वी आम्ही संभाजीनगर औरंगाबादला राहायचो, तिथंच वसतिगृहात राहायचो आणि तिथं आमच्या शाळेत फक्त शैक्षणिक गुणवत्ता वाढून उपयोग नाही तर तो समाजात चांगला माणूस कसा जगला पाहिजे, आमच्या शाळेचं ब्रीदवाक्य आहे, उद्धारावा स्वय आत्मा, स्वतःचा उद्धार स्वतःनंच करायचा असतो। तर त्या ब्रीदवाक्यामुळं आमच्या सर्वच विद्यार्थ्यांना असे अतिशय चांगले संस्कार घडलेले आहेत आणि त्या संस्काराच्या माध्यमातूनच आम्ही जे काही काम करत असतो वेगवेगळ्या क्षेत्रात त्या ठिकाणी चांगलं काम करावं, सगळ्यांचा म्हणजे जितकं होईल तितकं चांगलं करावं, कोणाचं नुकसान करू नये, आपल्या तर कोणाचा फायदा झाला नाही तर चालेल पण कोणाचं नुकसान होता कामा नये, या तत्वावर मी माझं जीवन अंगीकारलेलं आहे। सर, नक्की। सर, आपण अतिशय एक महत्त्वाचा उपक्रम राबवत असता काया पालट नावाचं, खरं तर अशा व्यक्तीकडे अनेकांचं दुर्लक्ष असतं की जी व्यक्ती भ्रमिष्ठ आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा त्यांच्याकडे तिरस्काराच्या नजरेनं पाहिलं जातं, परंतु त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळं बदल, अख्खं आयुष्य कायापालट करण्याच्या मार्गावरती त्यांना आपण आणताय, त्यांना स्नान घालणं असेल, त्यांचं दाढी कटिंग ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांच्यामध्ये परिवर्तन करत असता, तर कायापालट ही संकल्पना नेमकी कशी सुचली आणि त्यामध्ये आपण काय काय करता? खरं तर ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस सर्व लॉकडाऊन होतं, सगळं बंद होतं, त्यावेळेस ज्यांना कटिंग दाढी करायची होती त्यांना देखील तशी सुविधा नव्हती, काही जण आपल्या घरी बोलून करायचे, पण त्यावेळेस जेव्हा डबे मी वाटप करायचो वेगवेगळ्या रस्त्यावरच्या लोकांना किंवा पोलीस कर्मचाऱ्यांना, त्यावेळेस एक बसस्टँडवर आपल्या बसस्टँडहून इथून शिवाजीनगरला जाताना जो उड्डाणपूल आहे त्यावर एक व्यक्ती मला रोज भेटायची, दाढी वाढलेली, केस वाढलेली असे व्यक्ती राहायची आणि त्याला आम्ही रोज डब्बा द्यायचो। एक दिवस त्यांना मी डब्बा त्याला दिला नाही तर दुसऱ्या दिवशी त्यानं मला सांगितलं, दिलीप भाऊ मला तुम्ही काल डब्बा दिला नाही। मी चमकलो, ह्या वेड्याला माझं नाव कसं काय माहीत, तर मी म्हणलो अरे कसं, तर तो आमचा जुना मित्र निघाला आणि मी इतक्या दिवस जेव्हा त्याला रोज डब्बे देत होतो जवळजवळ 40-50 दिवसापासून, पण मी त्याला कधीच ओळखलं नाही, त्यानंही बोलला नाही, पण तेव्हा ज्यानं त्याचं नाव सांगितलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की असेही लोक आहेत की ज्यांना आपण रोज संपर्कात असून देखील त्यांचा अवतार त्यांचा हे असल्यामुळं त्यांच्याशी बोलत नाही, त्याच्यामुळं मग त्याचा आम्ही त्याची कटिंग दाढी करायचं म्हणून ठरवलं। तर ठरवलं तर नेमकं खरं तर हे मला कल्पना दिली होती आपले पत्रकार हे आहेत जहागीरदार, त्यांनी सांगितलं होतं की याचा हे करा म्हणून, तर तिथं आम्ही गेलो सगळ्या एका नाभिक भांडवाला घेऊन त्याची कटिंग दाढी करण्यासाठी, पण त्यांना तितका गर्दा केला ते काही आम्हाला सक्सेस झालं नाही। मग आम्ही सांगितलं की आता आम्ही तर तयारी केली असेल तर तरी आता हा तर भेटत नाही तर याच्याऐवजी आपण दुसऱ्या कोणाची करावी म्हणून एका व्यक्तीची कटिंग दाढी केली, त्याची आंघोळ घातली, सगळं केलं, तेव्हा
तेव्हाचा त्याचा चेहरा आणि पूर्वीचा चेहरा याच्यात जमीन आसमानचा फरक होता. त्यावेळेस असं काही कल्पना नव्हती काय पालट वगैरे, पण ते बघून मग माझ्या लक्षात आलं की अशा कितीतरी लोक आहेत की जे कचरा वेचणार आहेत, वेडसर आहेत, काही अपंग आहेत की ज्यांना त्यांच्या पैसे देऊनही त्यांची कोणी कटिंग दाढी करत नाही, कोणी त्यांना आंघोळ घालत नाही किंवा त्यांना समजत नाही, त्याच्यामुळं तसं. मग आम्ही दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा उपक्रम चालू केला. बालाजी मंदिरात परिसरात आमचे सगळे मित्रमंडळी आम्ही फिरून नांदेड शहरात जिथे जिथं लोक असे आढळतील किंवा आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना अपील करतो की अशा व्यक्ती आढळल्या तर आम्हाला रविवारी सांगा आणि मग त्यांना कलेक्ट करून त्यांचं आम्ही दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी त्यांना आणून त्यांचं आंघोळ कटिंग दाढी करतो. आधी त्यांना आंघोळ घालतो, आंघोळ घातल्यानंतर त्यांना नवीन कपडे अंडरपॅन्ट बनियन पॅन्ट शर्ट हे सगळं देऊन, आणि हे लोक थोडेसे भ्रमिष्ठ असतात, थोडे तयार होत नाहीत की त्यांना कळत नाही ना स्वच्छता काय असते, त्यामुळे ते तयार व्हावे म्हणून त्यांना 100 रुपयाची बक्षिस सुद्धा देतो. अगदी छान, 22 महिन्यापासून हा उपक्रम अखंडित चालू आहे. हो सर, अगदी छान पद्धतीने ही संकल्पना आपण राबवत आहात. त्याचबरोबर आपण आणखी एक महत्त्वाचा उपक्रम राबवत आहे, ते म्हणजे भाऊच्या माणुसकीचा फ्रीज. खरं तर फ्रीज ही संकल्पना हल्ली उदयास आली, परंतु माणुसकीचा फ्रीज ही संकल्पना एक वेगळी भावणारी आहे, तर त्याबद्दल काय सांगता? भाऊचा माणुसकीचा फ्रीज एक माणुसकीचा फ्रीज म्हणून मुंबईमध्ये हे असा फ्रीज बसवलेला होता आणि त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि ते अनेकांनी मला तो व्हिडिओ टाकला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हा उपक्रम नांदेडला चालू करा. मी सुरुवातीला नकार दिला कारण माझे आधीच 76 उपक्रम चालू आहेत वर्षभरात, आणखी नवीन उपक्रम चालू करायचा आणि माझं असं असतं की एखादा उपक्रम मी घेतला की तो उपक्रम मी बंद करत नाही, चालू असतो. त्याच्यामुळे मी थोडा संशयक होतो गावकडे. मग बरेच जणांनी आग्रह केला की तुम्हीच हे करू शकता, त्यामुळं मी तो माणुसकी भाऊचा माणुसकीचा फ्रीज हा इथं बसवलेला आहे. त्याच्या मागची संकल्पना अशी आहे की अन्न जे आपलं वाया जातो, कोणाच्या इथं तेरवी असते, कोणाच्या इथं लग्न असतं, भरपूर लोकांना बोलवतो पण नेमकं त्या दिवशी कोणी येऊ शकत नाही, तर बरंच अन्न शिल्लक असतं. मग ते कुठं द्यायचं? मग ते अन्न आम्ही त्या ठिकाणी आणून ठेवतो. त्या ठिकाणी ज्या गरजूंना पाहिजे त्यांना आपण आवश्यक असेल त्यांनी कोणीही घेऊन जावं असं आहे, पण ते त्यात सुद्धा आम्ही असं केलंय किंवा रोज येईलच अन्न याची गॅरंटी काय, त्याच्यामुळं आम्ही असं केलंय की सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं लोकांना की बा तुमचा वाढदिवस असेल, कोणाचा स्मृतिदिन असेल, तर त्या दिवशी तुम्ही 40 डबे आमच्याकडे दिले तर तुमच्या हातानं. तर आमचा रोज फिक्स आहे, आज जवळजवळ 33-34वा दिवस झालेला आहे. सकाळी 10 वाजता आमचे मिनिमम 40 डबे तर असतात, कधी 80 कधी 120, आणि ते लोक घ्यायला तिथं असतात. मग दिवसभरात वेगवेगळे लोक आणून ते डबे ठेवतात, तेही जातात. सर, याचबरोबर आणखी एक उपक्रम आपण राबवता, ते म्हणजे भाऊचा डबा आणि लायन्सचा डबा. म्हणजे ही अगोदरपासून जी संकल्पना आपण राबवत आहात, तर ही संकल्पना आपल्याला सुरुवातीला राबवू असं नेमकं कसं सुचलं? मी नगरसेवक असताना शासकीय रुग्णालय हे महापालिकेच्या समोर होतं, आता जे विष्णुपुरीला आहे त्या ठिकाणी हे काही गरीब लोक जे रुग्णाचे नातेवाईक असायचे ते महापालिकेच्या आवारात येऊन चूल पेटवायचे आणि तिथं स्वयंपाक करायचे. एक दोनदा मी त्यांना मदत केली की काय ते, पण माझ्या लक्षात आलं की आपण मदत करून करून किती जणांना करणार. मग त्यावेळेस सुधाकर काका डोईफोडे यांच्याशी चर्चा करून आम्ही असं भाऊचा डब्बा हा उपक्रम चालू केला. शहरातील वेगवेगळ्या घरातून आम्ही डबे कलेक्ट करायचो, ते डबे कलेक्ट करून आम्ही शासकीय रुग्णालयात रोज 50 डबे द्यायचो ज्यांना आवश्यकता आहे अशा लोकांना. मग हा 9 वर्ष उपक्रम चालू होता सतत. मग 9 वर्षानंतर शासकीय रुग्णालय विष्णुपुरीला गेल्यामुळं हा उपक्रम आमचा बंद झाला आणि तेव्हापासून मग आम्ही लायन्सचा डब्बा हा उपक्रम रयत रुग्णालय आणि श्री गुरुजी रुग्णालय या ठिकाणी चालू केलेला आहे. जवळजवळ आता 12-13 वर्षापासून आम्ही 5 लाखाच्यापेक्षा जास्त डबे रुग्णांच्या नातेवाईकांना दिलेले आहेत. सर, उन्हाळा असो, हिवाळा असो अथवा पावसाळा असो, या तीनही ऋतूमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आपण राबवता आणि विशेषतः आता हिवाळा सुरू आहे आणि माळेची ऊब ही संकल्पनासुद्धा घेऊन आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जनसेवा करता, तर या जनसेवेच्या संदर्भात आपण काय सांगता? एखाद्या दिवशी रात्री अजिंठा एक्सप्रेसला मी माझ्या नातेवाईकाला सोडायला गेलो, तर येत असताना मी पाहिलं हिवाळ्याचे दिवस होते, बाहेर एक वेड्यासारखा माणूस रस्त्यात कुडकुडत झोपलेला होता, त्याच्या अंगावर अक्षरशः काहीच नव्हतं, फक्त एक म्हणजे त्याचे कपडे आणि त्यालाच कुडकुडत. तर माझ्या गाडीत मला सत्कार केलेली शाल होती, मी त्याच्या अंगावर टाकली आणि त्यावेळेस ते त्याचं म्हणजे ते त्याचं ते कुडकुडणं थोडं कमी झालं, तर माझ्या डोक्यात आलं की
असे कितीतरी लोक असतील, आज मला एक सहज दिसलं म्हणून हे आलं, तर मग माझ्या डोक्यात ती कल्पना आली आणि मग मायेची ऊब नावाचा हा संघ चालू केला आहे. गेल्या 3 वर्षापासून जितकं वर्ष असेल, 2021 ब्लँकेट, 2022 आता आगामी 2023 ब्लँकेट, असं जितकं वर्ष असेल तितकं ब्लँकेट आम्ही हे करायचं. हे ब्लँकेट वाटप करत असताना आम्ही एकाच ठिकाणी असं वाटत नाही, आम्ही रोज रात्री जवळजवळ 40 रात्री मध्यरात्री आमची सगळी टीम ब्लँकेट आमच्या गाड्यावर घेऊन शहरातल्या वेगवेगळ्या परिसरात जातो, तिथं रस्त्यावर जे झोपलेले आहेत त्यांच्याच अंगावर टाकतो. असं वाटत गेलं तर 2023 एका 10 मिनिटात संपतील, पण जे त्याचा ज्याला फायदा आहे त्यांनाच मिळायला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश. सर नक्कीच सर, खरं तर सत्काराची जी शाल होती ती शाल मायेची ऊप म्हणून त्या व्यक्तींना ऊप देण्याचं काम केलं, आणि आज तीच जे मायेचं ऊप नावाचं जे उपक्रम आहे, खरं तर हजारो लोकांच्या सत्कारांच्या शुभेच्छा तो दोन्ही बाजूनं तुमच्या वरती वर्षा होताना दिसते. खरंच ही अतिशय कौतुकाची बाब आहे. त्याचबरोबर आपण पावसाळ्यामध्ये सुद्धा छत्री वाटप करता, मग ही संकल्पना कशा पद्धतीने आपण अंमलात आणली आणि त्या संकल्पना उद्यास कशी झाली आणि आज सद्यस्थितीला ते कशा पद्धतीने आपण राबवत आहे? मुंबईला मी गेलो होतो, पावसाळ्याचे दिवस होते आणि त्यावेळेस माझ्याकडे छत्री नव्हती. तर मुंबईचा पाऊस तुम्हाला माहीत आहे, क्षणात कधी मुंबई की फॅशन और मौसम कब बदलिंगा पता नाही चलता म्हणतात, तर ते पाऊस होता आणि त्यावेळेस मी पाहिलं एक महिला लहान मुलाला घेऊन जात होती आणि सगळी नक्षीकांत भिजलेली होती, तर एका व्यक्तीनं प्रौढ व्यक्तीनं तिला आपली छत्री देऊन तिला जिथं जायचं होतं तिथपर्यंत असं नेलं, म्हणजे त्या छत्रीच्या आधाराने. तर तिनं जी त्याच्याप्रती भावना व्यक्त केली की खरी तिला आवश्यकता असताना ते त्यांनी मदत केलेली होती, ते माझ्या डोक्यात आलं की असे कितीतरी लोक असतात की ज्यांना याची आवश्यकता आहे, ज्यांनी छत्री घेऊ शकत नाही, तर मग तोच जितकं वर्ष असेल तितके छत्र्या आम्ही लोकांकडून कलेक्ट करून त्यांचं नाव त्या छत्रीवर, ब्लँकेटवरही जे डोनर आहेत त्यांचं नाव टाकतो, म्हणजे ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे ते गुमनाम राहू नये, त्यांचाही ते म्हणजे हे व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे आणि त्यांच्या हातानंच आम्ही वाटप करतो. सर आपण पाहतोय की गुरुद्वाऱ्यामध्ये चप्पल ठेवणं एक अतिशय महत्त्वाचं त्या धर्मामध्ये मानलं जातं आणि आपल्यामध्ये सुद्धा पादुका हे शब्द अतिशय जिव्हाळ्याचं आहे, म्हणजे आपल्या महासंतांचं जी पादुका असेल त्या अतिशय अगदी भावनापूर्ण होऊन आपण त्यावरती आपण विलीन होतो विचारानं आणि आपल्या शारीरिक भावनेनं सुद्धा. आणि याच संकल्पनेचं चरण सेवा नावाची जी संकल्पना आपण राबवलेली आहे की उन्हाळ्यामध्ये अनेकांना पायाला जर चप्पल नसतील तर चटके निश्चितच खावे लागतात, तर मग ही चरण सेवा जी आपण सुरुवात केलेली आहे तर ती कशी केली आणि की आता सद्यस्थितीला आपण कशा पद्धतीने वाटप वगैरे करत असता? माझे एक गुरु आहेत पळणीटकर सर म्हणून, प्राचार्य होते ते पीपल्स कॉलेजला, नंतर लातूरलाही कॉलेजला, त्यांनी ही कल्पना मला सांगितली की आपण जर अशी जर चपला आपल्या गाड्यात ठेवून ते लोक जिथंही जे अनवाणी जात आहेत त्यांना जर दिले तर चांगलं होईल. मला सर कोणालाही सांगा, ते म्हणले नाही ही मी तुम्हाला मदत करतो आणि तुम्ही ही सेवा चालू करा, कारण तुम्ही कोणतीही गोष्ट पूर्णत्वास नेता हे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आणि तुमच्या लोक बोलण्यावर लोकांचा भरोसा देखील आहे. त्यांनी सांगितल्यामुळं हा क्रिटिकल आहे आणि त्यालाही भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही नेहमी उन्हाळ्यात आमच्या सगळ्यांच्या गाड्यात 10-15 चप्पलाचा जोड असतात, कुठेही अनवाणी माणूस आणि ते वेगवेगळ्या याचे असतात, लहान मुलांचेही असतात, हे कुठेही अनवाणी माणूस दिसला की आम्ही त्यांना स्वतःच्या हाताने चप्पल घालत असतो आणि त्यांचं जे त्यांना जे चटके बसत असतात ते चटके मिळाल्यापासून त्यांच्या ज्या चेहऱ्यावर जे समाधानाचं भाव भेटतं तेच आम्हाला आशीर्वाद. नक्कीच सर, आपली संस्कृती ही एक धार्मिक विचारधारेनं आजपर्यंत आलेली आहे. वेगवेगळ्या धर्मग्रंथ असतील, वेगवेगळे धर्मातील आपले प्रतीकं असतील किंवा स्थळं असतील, अशांना भेटणं म्हणजे किंवा तिथं जाणं मंदिरात म्हणजे अतिशय आनंद आणि आल्हाददायक वाटतं. तर आपण अशा ठिकाणी अनेकांना धार्मिक सहलीपर्यंत नेण्याचं काम केलेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक सहली आपण काढलेल्या आहेत, तर त्या धार्मिक सहलीच्या संदर्भात आपण काय सांगता? खरं तर सुरुवात याची अमरनाथ यात्रेपासून झाली.
काश्मीरमध्ये तेव्हा आतंकवाद्यांचा फार मोठा जोर होता आणि आतंकवाद्यांनी सांगितलं होतं की अमरनाथ यात्रा होऊ देणार नाही. त्यावेळेस मी शिवसेनेत काम करत होतो. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की जर तुम्ही अमरनाथ यात्रा होऊ दिली नाही तर मी हज यात्रा मुंबईहून जाऊ देणार नाही. तर त्यावेळेस त्यांनी आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त लोकांनी अमरनाथ यात्रेचं दर्शन घ्यायला जावं. आणि मग सुरुवातीला 25 वर्षापूर्वी मी स्वतः अमरनाथ यात्रेला गेलो. आधी तिथं बघितलं, एक वातावरण असं होतं की अतिशय असुरक्षित वातावरण, कधी कुठून गोळी येईल, कुठं दगडफेक होईल, तर लोक घाबरायचे. मग त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अमरनाथ यात्रा सुरू केली आणि स्वतः पुढाकार घेऊन अनेकांना हे केलं. आणि त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की अनेक जणांकडे पैसा आहे, अनेक जणांचे मुलं चांगल्या नोकरीवर आहेत, ते स्वतः त्यांच्यासोबत येत नाहीत पण पैसे देतात, आमच्या आई वडिलाला घेऊन जा. मग ज्यावेळेस त्यांचं दर्शन होतं, अवघड असं अमरनाथ असो कुठलंही, तर त्यावेळेस ते मोठे मोठे म्हणजे जे वयानं माझ्याहून वयस्कर असले ते देखील माझे पाया पडत आलं. म्हणून तो असं मला पापात का घालतात, नाही म्हणले जे आमच्या मुलांनी करू शकलं नाही तुम्ही, तर त्यांचे जे आशीर्वाद, मोलाचे आशीर्वाद मिळतात, त्याच्यातून वेगवेगळ्या यात्रा काढण्याचा संकल्प केला. त्यामागं ना नफा ना तोटा हा आमचा उद्देश असतो. आणि मला सांगायला आनंद होतो की 25 वर्षाच्या कालावधीत आम्ही हजारो लोकांना वेगवेगळे रामेश्वर असतील, ते वेगवेगळ्या गंगासागर असतील, वेगवेगळ्या धार्मिक क्षेत्राला आत्तापर्यंत एक सिंगल माणूस असा नाही की जो नाराज आहे. आमची माउथ पब्लिसिटीच करत असतात हे लोकं की दिलीप भाऊसोबत गेलं तर तुम्ही चांगली व्यवस्था होते. आणि त्याच्यामुळं यावी वर्षी आम्ही 8 वेगवेगळ्या उपक्रमचा म्हणजे सहली केलेल्या आहेत, ज्याची जानेवारीपासून चालू होतं गंगासागरपासून. सर, आपण नांदेडमध्ये राहता, नांदेड म्हटलं की गोदावरी नदी आली आणि खरं तर नदीला पूजन करणं हे आपल्या पूर्वत चालत आलेलं आहे आणि आपण गोदावरी नदीचं गंगा पूजनसुद्धा अतिशय अप्रतिमरीत्या आपण करता, तर हे सुद्धा आमच्या रसिक श्रोत्यांना जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल? माझे मित्र योगेश जयस्वालाने मी दोघांनी मिळून हा उपक्रम चालू केलेला आहे. जसं हरिद्वार आणि वाराणसीला गंगापूजन तिथं रोज होतं, गंगेची आरती रोज होते, त्या ठिकाणी हजारो लोक त्या ठिकाणी आरतीमध्ये सहभागी होतात. पण नांदेड इतकं मोठं शहर नाही आणि तितकं मोठं तीर्थक्षेत्रही नसल्यामुळं इथं होईल की नाही शक्यता नव्हती. त्याच्यामुळं वर्षातून एक दिवस त्रिपुरारी पौर्णिमेला आम्ही गुरुनानक जयंतीचं आणि त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमाचं मुहूर्त साधून त्या ठिकाणी आम्ही हा गोदावरी गंगा पूजनाचा कार्यक्रम घेत असतो. त्यामध्ये येणाऱ्या सर्व महिलांना पंती, त्यानंतर फूल आणि द्रोण हे देतो. त्याचप्रमाणे तिथं जे पूजेचं ताट चांगलं सजून आणतात त्यांना त्यांच्यासाठी पारितोषिक, वेगवेगळे रांगोळी स्पर्धा असं वेगवेगळं करून. आणि विशेष म्हणजे यावर्षीपासून आम्ही एक वेगळा प्रयोग केला की सगळ्या आता यावर्षी आम्ही सगळ्या महिलांना सांगितलं होतं की तुम्ही केशरी रंगाच्या साड्या घाला, तर केशरी रंगाच्या साड्या घालून सगळ्या हजारो महिला त्या आल्या. आता त्याच दिवशी जाहीर केलं की पुढच्या वर्षी हिरव्या रंगाच्या साड्या घाला, त्याच्यानंतर निळ्या रंगाच्या, अशा दरवेळेस आम्ही वेगवेगळं हे करून म्हणजे एक विविधतेतून एकता साधण्याचा आमचा हा मानस आहे. नक्की सर, खरं तर खेळामध्ये सुद्धा आपण हम भी किसी से कम नाही ही भावना घेऊन आपण काम करता, कारण खेळामध्ये सुद्धा आपल्या राष्ट्रीय खेळाचं असेल किंवा स्थानिक खेळाचं असेल, जनतेपर्यंत जनजागृती झाली पाहिजे आणि ते पाहणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. या दृष्टिकोनातून आपण क्रिकेटच्या सामन्याचं सुद्धा मोठ्या पडद्यावरती लाईव्ह प्रक्षेपण आपण केलेलं आहे नुकतंच, तर अशा पद्धतीने आपण कोणकोणत्या खेळाचं आपण लाईव्ह प्रक्षेपण केलेलं आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहात? 1999 पासून मी जेव्हा जेव्हा क्रिकेटचं विश्वचषक असेल, मग ते 2020 असो का एक दिवसीय हे असो, त्यामध्ये आम्ही त्यांचा मोठ्या स्क्रीनवर लोकांना मोफत त्या ठिकाणी प्रक्षेपण दाखवत असतो. ज्या ज्या वेळेस मोठ्या स्पर्धा जिंकलेल्या असतील, विश्वचषक जिंकलेले असेल किंवा यांनी आपल्या नीरज चोप्राने स्वर्णपदक ऑलिम्पिकमध्ये मिळालं, अशा एक मोठ्या इव्हेंट असतील त्यावेळेस आम्ही मोठ्या प्रमाणात हेही काढतो, आपला मिरवणूक देखील काढतो, त्यांचा जल्लोष आम्ही साजरा करत असतो. वेगवेगळ्या माध्यमातून क्रीडा यांना क्रीडा याला हे करावं हा त्यामागचा उद्देश आहे. आम्ही
एन्जॉय स्विमिंगच्या मार्फत तिथला मी सेक्रेटरी आहे. दरवर्षी स्विमिंगच्या स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात घेत असतो. वेगवेगळ्या कॅरमच्या स्पर्धा असतील, बुद्धिबळच्या वेगवेगळ्या स्पर्धा, जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धाही आम्ही आयोजन करतो, जे जितकं शक्य होईल तितकं क्रीडाक्षेत्रात हे करतो. सर, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे श्री गणेशा म्हटलं की कोणत्याही कामाची सुरुवात आपण करत असतो. आपण सोशल मीडियावरती सुद्धा आपण श्री गणेशाचं जे आपण संग्रह केलेला आहे ते संग्रहसुद्धा टाकलेलं होतं. खरं तर अप्रतिम अशा मूर्ती आहेत, तर हे संग्रह करावं अशी भावना कशी निर्माण झाली? माझी आई ला दाखवण्यासाठी मी अपोलो हॉस्पिटल हैदराबादला गेलो होतो. पूर्वी तसा मी श्याम मानव आणि आपले नरेंद्र दाभोळकर यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता होतो. 1989 साली आईला दाखवण्यासाठी अपोलोला गेले असताना एक टेस्ट घेतली तिथं, आणि टेस्ट घेतली त्यावेळेस आईला अचानक दिसेनासं झालं. तर मी परेशान झालो, एकटाच गेलो होतो, तरुण होतो, तेवढा काही अनुभव नव्हता की आता कसं होईल. आणि माणूस काय करतो, जेव्हा सर्व त्याला दार बंद होतं तेव्हा देवाकडे जातं. त्यावेळेस गणपती उत्सव चालू होता आणि तिथं अपोलो हॉस्पिटलमध्ये एक गणपतीची मूर्ती बसवलेली होती. तर मी त्यांच्याकडे प्रार्थना केली की माझ्या आईला जर पूर्वत दिसू लागलं तर मी एसटी महामंडळाला गणपती पुढच्या वर्षी मी तेव्हा एसटीमध्ये जॉब करायचो मूर्ती देईल म्हणून असं सांगितलं. मग योगायोग म्हणा, चमत्कार म्हणा किंवा काही हे झाला, मी जेव्हा परत वार्डात गेलो त्यावेळेस आईला परत दिसू लागलं आणि मग मी गणपतीचा निस्सिम भक्त झालो. आणि मग पहिल्या वर्षी जेव्हा मी गणपतीची मूर्ती दिली तर मला ते वर्ष चांगलं गेलं. त्याच्यामुळं मी आत्तापर्यंत जवळजवळ 30-32 वर्ष 1989 पासून आता दरवर्षी तिथं मूर्ती देत असतो. आणि ती मूर्ती नाविन्यपूर्ण असावी म्हणून मग त्या मूर्तीकाराला देण्यासाठी छोट्या मूर्त्या जमा करायचो. मग ते बघता बघता माझ्याकडं त्या मूर्त्या जवळ 400-500 झाल्यात. आणि त्यात सगळ्या वेगवेगळ्या नमुन्याच्या मूर्त्या आहेत. सत्यगणपतीला देखील मी 151 वेळेस लोकांना घेऊन पायी गेलेलो आहो. त्यानंतर दत्तजयंतीला माहूरला पायी जाणं किंवा औंढा नागनाथ इथं पायी जाणं, असे तिरुपती आपल्या तुळजापूरला पायी जाणं, असे वेगवेगळे धार्मिक याच्यातून त्या माध्यमातून हा उद्देश म्हणजे वेळ लोकांचा घालवायचा नाही, त्या माध्यमातून असं आहे की पायी चालण्याची लोकांची सवय व्हावी आणि पायी चालण्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहतं, त्याच्याशी निगडीत हा प्रश्न आहे. नक्की सर, म्हणजे आरोग्य आणि त्याचबरोबर धार्मिक विचारधारासुद्धा आपण जोपासण्याचं काम करतायत. गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो की म्हणून आता सद्यस्थितीत भाजपाचं अस्तित्व अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहावायचं म्हणतो, म्हणजे केंद्रामध्ये असेल अथवा राज्यामध्ये असेल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावाने नरेंद्र आणि देवेंद्र असं आपण नांदेडमध्ये महोत्सव आपण साजरा करता, तर या महोत्सवात नेमके कोणकोणते कला आपण सादरीकरण केले जातात आणि ही महोत्सव करण्याची संकल्पना आपल्याला नेमकी कशी सुचली आणि कशा पद्धतीनं जनतेचं प्रतिसाद आहे एकंदरीतच? मी पूर्वी नगरपालिका असताना इथं गंधर्व नगरीमध्ये कवी संमेलन व्हायचं, त्रिभाषिक, एक दिवस मराठी, हिंदी आणि उर्दू कवी संमेलन व्हायचं. तर मी पहिल्यांदा जेव्हा 1995-96 गेलो तर त्यावेळेस हिंदी कवी संमेलन मला अफलातून आवडलं, इतकं आवडलं की मग पुढच्या वर्षी आम्ही वाट पाहून गेलो तर नेमकं झालं काय, तेच कवी होते आणि त्याच कविता म्हणू लागले. तर मी मध्यंतरात त्यांना रिक्वेस्ट केली की सर, गेल्या वर्षी तुम्ही हीच कविता म्हटले होत्या आणि तुम्ही, तर त्यांनी म्हटले याचं आयोजक कोण आहे, तुम्ही आहात का? नाही. मग जेव्हा आयोजकनं मला काही ऑब्जेक्शन घेतलं नाही, जेव्हा तुम्ही आयोजक असाल त्यावेळेस तुम्ही मला असं ऑब्जेक्शन घ्या म्हणजे. तर मी मनात एक ठरवलं होतं की कधी ना कधी आयुष्यात मी एखादं कवी संमेलन घेईल. आणि योगायोगानं प्रकाशभाऊ खेडकर आमदार झाले, मग त्यांच्या माध्यमातून आम्ही 2000 पहिलं कवी संमेलन घेतलं. त्यावेळेस मुद्दामून मी त्या कवीलाच बोलवलं आणि त्यानं नेहमीप्रमाणे तीच कविता सुरुवात केली की मी तिथं जाऊन त्याला स्टेजवरच सांगितलं, आता या कार्यक्रमाचा आयोजक मी आहे आणि तुम्ही ही कविता म्हणू नका, तुमची ही कविता वारंवार तीच आहे, नवीन असेल तर त्याला तर तो विसरून गेला होता. तर त्यानं मग त्यानं मला विचारलं कसं काय म्हणाले, तर मी म्हणलं असं तुम्ही म्हटलेलं होतं मला. तर त्यानं म्हणला एक बेटा तू एक दिन बहुत बडा होऊंगा म्हणले, इतना याद रख के तूने जानबूज के करा म्हणले, बहुत ये आहे. आणि तेव्हापासून लोकांचा प्रतिसाद, तर पहिल्या दिवशी
मराठी हास्य दरबार आणि दुसऱ्या दिवशी हिंदी कवी संमेलन असा आम्ही जवळजवळ 20 वर्षापासून आमचा हा कार्यक्रम चालू. सर, नुकतंच धन्यवाद मोदीजी नावाचं उपक्रम राबवलं चालू आहे आणि अनेक ठिकाणी मोदीजींना आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून किंवा जिल्हा आणि ग्रामीण स्तरापासूनच्या कार्यकारिणीनं वेगवेगळ्या जनतेनं जे जे काही फायदे घेतलेले आहेत, मग त्यासाठी शेतकऱ्यांचं पीक विमा असेल, त्याचबरोबर आमच्या गृहिणीसाठी जे काही स्वयंपाकासाठी गॅस मिळतं ते असेल, असे वेगवेगळे उपक्रम जे केंद्र शासनाने राबवलेले आहेत, तर त्या संदर्भात लोकांकडून जे कलेक्ट केले त्याच्यामध्ये आपण सर्वाधिक केल्याचं आम्हाला समजतं, तर काय सांगताय? पक्षाने एक कार्यक्रम दिला होता की महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी किमान 50 तरी पत्र लाभार्थ्याकडून घ्यायचे. तर माझा कोणताही प्रयत्न असतो की आपण जे काम करायचो ते अत्युच्च पातळीवर करायचं, तर त्यावेळेस मी नांदेडमध्ये माझ्या भागातील इतर सगळ्यांनी असं जाऊन 4130 पत्र मी तयार घेतलेले आहेत. त्याबद्दल माझा खासदार साहेबांनी सत्कारसुद्धा केलेला आहे. काही दिवसानंतर महाराष्ट्र पातळीवर देखील माझा सत्कार होणार आहे. हा करण्याचा मागचा उद्देश असा आहे की लोकांना, लोक तर आता एखादी गोष्ट आपल्याला सहज भेटते पण ती आपण विसरून जातो, पण त्यांना ती जाणीव देखील झाली पाहिजे की बा मोदीजींच्या मार्फत, मोदीजींच्यामुळं आम्हाला हे मिळालं, ते हे व्हावं, त्यांनी त्याच्याबद्दल मोदीजींना धन्यवाद व्यक्त करावा, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि मला तर वाटतं की पूर्ण महाराष्ट्र नव्हे भारतात सगळ्यात जास्त इंडिव्हिज्युअल पत्र जमा करण्यात माझा सगळ्यात जास्त हे असेल. सर, नक्की सर. खरं तर हे सर्व उपक्रम राबवत असताना आपल्याला अनेकांनी सहकार्य केलं, पण त्यासाठी मित्रपरिवार असतील, गुरुवरी असतील आणि तुमच्या सहकारी बांधव असतील, ह्या सगळ्यांचं तुम्हाला नेहमी सहकार्य राहिलेलं आहे, पाठबळ राहिलेलं आहे, तर हे कशा पद्धतीनं तुम्ही सहकार्य मिळवता? कारण एखादा उपक्रम, एखादी गोष्ट राबवायची म्हणजे तर खूप अवघड गोष्ट असते, मग ह्या सगळ्यांना कशा पद्धतीने आपण एका धाग्यामध्ये गुंपून हा उपक्रम राबवूयात या विचारापर्यंत त्यांना तयार करता? याच्या मागचं सगळ्यात मोठं गणित हे आहे की राजकीय माणसं स्वतः लोकांकडून पैसे जमा करतात पण दाखवतात असं की मी स्वतःच करतो. माझं असं आहे की तुम्ही तुमचा समजा 50 रुपये जरी मला मदत केली तर मी ते जाहीर करतो, सोशल मीडियात टाकतो, कार्यक्रमात त्यांचा आवर्जून उल्लेख करतो, तर लोकांना हे खात्री झालेली आहे किंवा आपल्या पैशाचा सदुपयोग होतो या व्यक्तीजवळ दिला तर. त्याच्यामुळं लोक, मी कोणताही उपक्रम सांगायची आवश्यक म्हणजे हे नुसतं बोलल्यानंतर देखील लगेच चुकू नये. आणि मी कोणाकडेही म्हणजे पैसे मागायला जात नाही कधी, फक्त सोशल मीडियाच्या माध्यमात. माझं सोशल मीडियामध्ये माझ्या जवळजवळ 1000च्यावर व्हॉट्सअप ग्रुप आहेत, माझे 10000च्यावर इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट्स आहेत. एखादी गोष्ट जेव्हा मी लोकांनाकडे आवाहन करतो तर त्यावेळेस लोक भरभरून प्रतिसाद देतात, त्यांच्या हातानं ते आपण हे करतो, त्यांच्या नावाचा उल्लेख करतो, त्याच्यामुळं कोणी हात मला कधीही कमी पडत नाही. सर, खरं तर म्हटलं जातं की असे अनेक उपक्रम आपण राबवल्यानंतर किंवा एखादी चांगली गोष्ट आपण केल्यानंतर नामोल्लेख केलं जातं आणि एकंदरीत या सगळ्या उपक्रमाच्या अनुषंगानं आपल्या नावासमोर धर्मभूषणजी बिरदावली आपण लावलेली आहे. खऱ्या अर्थानं ती जी बिरदावली आहे आपल्या कामाला साजेशी आहे, अगदी आपलं काम आणि नावाला शोभणार आहे हे सगळं. आणि मग अशातच तुम्हाला 68 वर तुम्हाला पारितोषिक आणि सन्मान मिळालेला आहे, तर या सन्मानाच्या बाबतीत आपण काय भावना व्यक्त करता? खरं तर धर्मभूषण ही उपाधी मी स्वतः लावलेली नाही, मला माहूरगडानं ती उपाधी दिलेली आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की आतापर्यंत कोणालाही दुसऱ्या कोणाला दिलेली नाही, नाहीतर आता मी नांदेड भूषण देतो, दरवर्षी वेगवेगळे असतं, पण हे धर्मभूषण ही पदवी किंवा उपाधी कोणाला दिली नाही. हे जे काम करत असताना जसं आपण आपल्या घरच्या एखाद्या मुलानं एखादं चांगलं काम केलं त्याची पाठ थोपटली की तू इतका उल्हासानं काम करतो, तर तसं हे पुरस्कार मिळाले म्हणजे आपण योग्य दिशेनं योग्य ट्रॅकवर चाललोत याची प्रचिती होते. आणि त्याच्यामुळं अनेक जण म्हणतात की तुम्हाला
68-70 पुरस्कार मिळालेले आहेत, तुम्ही इतके पुरस्कार का घेतात? मी माझं एक म्हणतो की तो माणूस व्यक्ती आपल्या गुणाची कदर करत असेल, आपण त्यांना अहमपणानं सांगायचं की नाही नाही मी तुमचा पुरस्कार घेऊन, म्हणजे त्यांचाही अपमान आणि आपल्या कामाचंही घेतं. त्याच्यामुळं मी पुरस्कार हे करत असतो आणि पुरस्कार घेतल्यानंतर, एखादा पुरस्कार घेतल्यानंतर एक तितक्याच जोशानं आणखी नवीन काहीतरी करावं अशी माझ्यात उर्मी निर्माण होते आणि या पुरस्कारामुळं मला उत्तेजना मिळते, प्रोत्साहन मिळतं. त्याच्यामुळं हे पुरस्कार मिळालेले आहेत. या सर्व लोकांचं, ज्यांनी ज्या संस्थेंनी मला हे पुरस्कार दिलेत, त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्यामुळं मला काम करण्याची प्रेरणा मिळालेली आहे. सर, आजपर्यंत आपण अनेक उपक्रम राबवलेले आहे, समाजसेवा केलेली आहे, तर येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचं कार्य करण्याची नेमकी काही भूमिका आहे का? किंवा येणाऱ्या काळामध्ये आपण कशा पद्धतीनं अजून आपल्या कार्याला गती देणार आहात एकंदरीतच? आता मला तर इतका कॉन्फिडन्स आलेला आहे की एखादी गोष्ट जर दुसरं करू शकतं तर आपण का करू शकत नाही. मग तो करत असेल तर मग त्याच्याहूनही चांगलं करण्याचा मी प्रयत्न करत असतो. आता वेळेचं नियोजन हे त्याच्यामुळं थोडंसं हे करतं, नाहीतर निश्चितच काही वर्षातच माझे उपक्रम 100 ही पूर्ण होईल. कारण वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम पाहिजे आणि त्यातून समाजसेवा व्हायला, नुसता दिखावा नको, त्यातून समाजाला काहीतरी देणं लागतं. त्याच्यामुळं समाजाचं काहीतरी त्यात भलं व्हावं आणि विशेषतः उपेक्षित लोकांचं भलं व्हावं, ज्यांचं आता आपण बघतो, जे आपण जेवायला बोलवतो कोणाला, तेरवीला किंवा यांना, अशा लोकांना बोलवतो की त्यांच्याकडं काही कमी नसतं, त्यांना म्हणजे त्यांनी खाल्लं काय नाही खाल्लं काय. मग जेवण अशा लोकांना दिलं पाहिजे की ज्यांना मिळत नाही अशा लोकांना दिलं, तर असे वेगवेगळे म्हणजे ज्यांचा खरंच आवश्यकता आहे तिथपर्यंत आपली गरज, शेवटच्या घटकापर्यंत आपली पोहोचलं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. तसा एखादा कुठंही उपक्रम सुरू झाला असला, आता